हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मिश्र डाळीचे वरण कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपण एका डिशमध्ये सर्व डाळी घेऊया. तर त्यासाठी आपण 3 चम्मच जो पोहेकणाचा चम्मच असतो त्या चमच्याने आधी आपण तुरीची डाळ घेऊयात. त्यानंतर 2 चम्मच उडदाची डाळ. तुम्ही सालीची उडदाची डाळसुद्धा घेऊ शकता. मी इथे बिना सालीची घेतलेली आहे. त्यानंतर 2 चम्मच मसूर डाळ. तुम्ही या ठिकाणी अख्खे मसूरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर 2 चम्मच मूग डाळ. आता 1 चम्मच आपण याच्यामध्ये हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ टाकूयात. मी इथे चण्याची डाळ कमी घेतलेली आहे. साधारण 1 वाटीभर ही डाळ होते. आता या सर्व डाळी आपण स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेऊयात. सर्व डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतून साधारण 15 ते 20 मिनिट आपण या भिजत ठेवूयात, जेणेकरून या एक समान शिजतील. तर या ठिकाणी 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता सर्व डाळी छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत. आता आपण या कुकरच्या डब्यामध्येच आपण इतर साहित्य टाकून घेणार आहोत. तर आपण याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. तुम्ही 3 हव्या असल्या तर टाकू शकता. त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर 1/2 चम्मच हळद. मी याच्यामध्येच हळद टाकत आहे. आता आपण याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात कुकरमध्ये, जेणेकरून चण्याची डाळसुद्धा छान शिजेल. तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी शिजली गेलेली आहे. आता आपण चम्मचच्या साह्याने हिला मॅश करून घेऊयात व आपण आता तिला फोडणी देऊयात. तर अशा प्रकारे सर्व डाळ घोटून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एक समान झालेली आहे ही डाळ. आता आपण फोडणी देऊयात. तर त्यासाठी मी 1 टोप मिडियम फ्लेमवरती तापत ठेवलेला आहे. तर टोप चांगला तापलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1/2 चम्मच तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं तापू देऊयात. तर तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मोहरी चांगली तडतडली आहे. आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूयात. जिरंही छान फुललं पाहिजे. तर जिरंही फुललेलं आहे. तर जिरं फुलल्यानंतर 3 ते 4 ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या टाकून घेऊयात. तर त्यानंतर कढीपत्ता. तर लसूण व कढीपत्त्याची पानं आपण थोडीशी हलकीशी लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. तर लसूण हलकासा लालसर झालेला आहे. तर आपण जी मॅश केलेली डाळ आहे ती याच्यामध्ये ओतूयात. तर संपूर्ण डाळ आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जितकं हवं आहे पाणी तेवढं टाकू शकता. तर मी आणखी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करत आहे. तर ही डाळ मला थोडीशी पातळ हवी आहे, त्यामुळे मी आणखी 1 ग्लासभर पाणी ओतत आहे. यामध्ये कुकरच्या डब्यामध्येच घेऊन मी पाणी ओतणार आहे. तुम्हाला जितकी डाळ घट्ट हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ठेवू शकता. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये व मिडियम फ्लेमवरती त्याला छानसा कड काढून घेऊयात. तर मीठ टाकून झालेलं आहे. आपण एकदा हे ढवळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता डाळीला छान असा कड आलेला आहे. आपलं हे मिश्र डाळीचं वरण तयार झालेलं आहे. खूप छान अशी चव लागते या मिश्र डाळीच्या वरणाला. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.